मी रोहिणी खडेलकर, संध्याकाळ वर्तमानपत्राची संपादिका. आजपासून माझा युट्यूब चॅनल चालू होत आहे, त्यासाठी मला तुमच्या सर्वांचे आशीर्वाद हवे, कारण तुमच्या आशीर्वादानंतरच मी पुढे जाऊ शकते. गोव्याच्या राजकारणाबद्दल हा व्हिडिओ आहे. गोव्याचे राजकारण अतिशय गलिच्छ झाले आहे. म्हणतात ना की पॉलिटिक्स इज अ प्लेस ऑफ स्काउंडल्स, तसंच वाटायला लागले हो. काय भयंकर प्रकार आहे. गोव्याचं राजकारण म्हणजे फोडाफोडीचे राजकारण झाले आहे. कोण कुठल्या पक्षात आणि कोण कुठल्या पक्षात गेला हे काही समजेल असं झालंय. स्थानिकांना विचारले तर तेही गोंधळल्यासारखे बोलतात. त्यांनाही माहीत नसतं की त्यांचा नेता जो पूर्वी भाजपचा होता आणि आज काँग्रेसचा झालाय की परत भाजपमध्ये गेलाय. इतकी ही विचित्र परिस्थिती गोव्यामध्ये बघितली जाते आणि हे पाहून मलाच कंटाळा आलाय. कंटाळा आलाय त्या राजकारणाचा. पण काय करता, गोव्याकडे आणि गोव्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बघा ना, आताच पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः गेले आणि गेले आणि त्यांनी गोव्यामध्ये प्रचंड मोठी प्रचार सभा घेतली. पण तुमच्या लक्षात आले का की नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे पणजीमध्ये प्रचार सभा घेतली नाही, ते गेले म्हापसामध्ये. म्हापसात प्रचार सभा पंतप्रधानांची झाली हे एक आश्चर्य नव्हे का? कारण म्हापसामध्ये आजवर एवढी मोठी प्रचार सभा कधी झाली नव्हती, नेहमी झाली ती पणजीत. पण मग असे काय झाले की ज्याच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हापसामध्ये प्रचार सभा घेतली? याचे मुख्य कारण उत्पल पर्रिकर आहे. मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांनी भाजपचा पक्ष सोडला आणि ते पणजीमधून निवडणूक लढत आहेत. पणजीमध्ये जेव्हा जेव्हा ते खाली उतरतात प्रचारासाठी तेव्हा लोक त्यांच्या भोवती गर्दी करतात. त्यांनी डोर टू डोर कॅम्पेन केलं आहे. त्यांनी मोठमोठ्या रॅली काढल्या आहेत. त्यांची ही लोकप्रियता बघून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पणजीऐवजी जाऊन म्हापसामध्ये प्रचार सभा घेतली. आता या उत्पल पर्रिकर यांच्या विरोधात कोण लढतंय? तर त्यांच्या विरोधात बाबूश मोन्सेरात लढत आहे. बाबूश मोन्सेरात यांनी गेल्या खेपेला भाजपला खूप मदत केली होती. किंवा मोन्सेरात यांच्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपची सत्ता आली होती, त्यामुळे मोन्सेरात यांना डावलून पणजीची मंजी मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी उत्पल पर्रिकर यांना तिकीट देण्यास भाजपने नाकारले. म्हणूनच उत्पल पर्रिकर हे अपक्ष म्हणून लढत आहेत. नरेंद्र मोदी आले आणि त्यांनी प्रचार सभा घेतली आणि ते निघून गेले. पण त्या दिवशी एक गंमत झाली. गंमत अशी की अत्यंत आजारी असलेले आमदार नितेश राणे प्रचारसभेला हजर राहिले. त्यांच्याकडे पाहून सगळे पत्रकार धावले. त्यांनी विचारलं की तुम्ही आजारी असताना कसे काय आलात? त्यावर नितेश राणे खूप भडकले. ते म्हणाले की तुम्ही जर मला असे प्रश्न विचारणार असाल तर मी प्रचारसभा सोडून जाईन. पण नंतर स्वभाव जरी चिटका असला तरी नितेश राणे शांत राहिले. त्यानंतर त्यांनी शांतपणे उत्तर दिले, आधी राष्ट्र, त्यानंतर पक्ष आणि पक्षानंतर मी. आज पंतप्रधान स्वतः गोव्यात आले आहेत आणि त्यांची प्रचार सभा आहे आणि मी भाजपचा आमदार आहे म्हणून मी या सभेला हजेरी लावली. जेव्हा पंतप्रधान गोव्याचे प्रचार सभा संपून निघून गेले त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे यांची बंद खोली आणि बैठक झाली. काय झाले या बैठकीत? बैठकीत असा विचार सुरू झाला होता आणि ही चर्चा झाली की यापुढे पुढील 2 महिन्याच्या आत राणे कुटुंबाने ठाकरे कुटुंबाला कसे नरमावे. जी का बंद चर्चा झाली खोली मधली ती अजून उघड झालेली नाही. पण विषय हाच होता, ठाकरे विरुद्ध राणे. या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस एकही मिनिट झोपले नाही. याचे कारण त्यांना गोव्याची निवडणूक डोकेदुखी झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे गोव्याचे प्रभारी आहेत. गोव्यामध्ये 5 ठिकाणं अशी आहेत जेथे सर्वांचे लक्ष लागले असं म्हणाल की ते कॅमेरेच त्या 5 मतदारसंघात लागले आहेत. त्यातला पहिला सर्वात मोठा कॅमेरा उत्पल पर्रिकर यांच्याकडे लागलाय हे सर्वांनाच माहित आहे. पण दुसरा कॅमेरा जो लागला आहे तो भाजपाचे अग्रगण्य नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या समोर लागला आहे. कारण त्यांनी भाजपा पक्ष सोडला. पार्सेकर कधी भाजपा पक्ष सोडतील असे कुणालाही वाटले नव्हते. हा खूप मोठा धक्का होता आणि हा धक्का देवेंद्र फडणवीस यांना बसला. पार्सेकर यांच्या विरोधात दयानंद सोपटे हे निवडणूक लढत आहेत.
दयानंद सोपटे यांनी भाजपचा झेंडा हाती धरला आणि आता काही सांगता येत नाही कोण जिंकेल, पार्सेकर की थोपटे। पार्सेकर खूप लोकप्रिय आहेत पण भाजपच्या सर्व उमेदवारांच्या नंतर भाजपच्या सर्व लोकांनी त्यांना बाजूला सारले, त्यांनी पार्सेकर हटतील की काय अशी एक प्रकारचे चित्र तयार झालेले आहे। मग आहे इथं मडगाव, मडगावमध्ये दिगंबर कामत, दिगंबर कामत यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली। दिगंबर कामत यांनी आतापर्यंत 2 वेळा आमदारकी भोगली आहे, तेव्हा जर काँग्रेस पक्षाची गोव्यात सत्ता आली तर दिगंबर कामत हे कदाचित गोव्याचे मुख्यमंत्री होऊ शकते, किंवा जर काँग्रेसची सत्ता आली नाही तर दिगंबर कामत ज्याला मदत करतील त्याकडे सत्ता जाईल। म्हणून दिगंबर कामत यांची खूप मोठी महत्वाची निवडणूक आहे आणि त्यांच्या विरोधात भाजपचे मनोहर उर्फ बाबू आजगावकर उभे आहेत। तिसरा मतदारसंघ आहे तो प्रियोळ, प्रियोळ मध्ये रणधुमाई खूप वेगळीच आहे कारण त्या ठिकाणी ढवळीकर बंधू उभे आहेत आणि ढवळीकर बंधू यांनी मागोपचा झेंडा हाती धरला आहे। तृणमूल काँग्रेस ने पहिल्यांदाच गोव्यात पोल टाकले आहे आणि त्यांच्यासाठी खास करून रणनीतिकार निवडणुकीचे प्रशांत किशोर येऊन बसले आहेत आणि प्रशांत किशोर यांनी ढवळीकर बंधूंना खूप मदत केलेली आहे, प्रचार एवढा जोशात केला आहे की विमानतळापासून किंवा मडगावच्या रेल्वे स्टेशन पासून सर्वत्र मोठमोठे बॅनर लागले आहेत आणि या मोठमोठ्या बॅनरमध्ये ढवळीकर बंधूंचे नाव आणि त्यांचे फोटो झळकत आहेत। आता ढवळीकर यांच्या विरोधात कोण लढत आहेत तर त्यांच्या विरोधात गोविंद गावडे हे उभे आहेत। गोविंद गावडे हे जरी अपक्ष म्हणून निवडणूक लढत असले तरी त्यांनी गेल्या खेपेला भाजपला मदत केली होती आणि भाजपला सत्ता स्थापित करण्यासाठी ते भाजपच्या पाठी उभे राहिले होते, त्यांनी यंदा काय होते हे खूप मोठा विषय बनला आहे। मग आले ते प्रतापसिंह राणे, प्रतापसिंह राणे यांनी आतापर्यंत काँग्रेस पक्षाची उमेदवारी स्वीकारली आणि काँग्रेस पक्षाची निवडणूक जिंकली, एकदा नव्हे तर वारंवार जिंकली, पण आयत्या वेळी त्यांचेच पुत्र विश्वजित राणे यांना निवडणूक लढायची होती, त्यामुळे पिता विरुद्ध पुत्र असा देखावा तयार झाला असता हे चित्र विश्वजित राणे यांना नको होते। म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं की मी रामराम ठोकतो आणि निवडणूकच लढणार आहे। आता काय चित्र आहे, आता चित्र असे आहे की विश्वजित राणे यांच्या पत्नी दिव्या राणे या निवडणूक लढत आहेत आणि त्यांच्या विरोधात म्हणजे भाजपच्या दिव्या राणे यांच्या विरोधात रणजित राणे यांनी दंड थोपटले आहे। रणजित राणे यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली आहे, आता त्यांचा प्रचार करणार का प्रतापसिंह राणे, ना दिव्या राणे यांचा प्रचार करणार ना रणजित राणे यांचा प्रचार करणार, ते तटस्थ बसले आहेत आणि त्यांनी बाग बगीचा सांभाळायला मी जातो, मी बागायती करतो, मी शेतकरी बनतो असे जाहीर केले आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत तेही दुखावले गेले आणि भाजपचे कार्यकर्तेही दुखावले गेले आहेत। मग आले तर कलंगूट, कलंगूट मध्ये मायकल लोबो यांची लोकप्रियता किती आहे सांगायची गरजच नाही, गोवेकरांना कोणत्याही गोवेकरांना विचारा ते पटकन लोबो यांचे नाव घेतात, हे अतिशय लोकप्रिय आणि ताकदवान नेते आहेत। प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाला कंटाळून मायकल लोबो हे पहिले नेते होते ज्यांनी भाजपला नामराम ठुकला आणि त्यांनी काँग्रेस पक्षाची साथ घेतली, म्हणून त्या कलंगूटची जी निवडणूक आहे तीही खूप रंगतदार होणार आहे। थोडक्यात काय, देवेंद्र फडणवीस यांना चारी बाजूनी डोकीदुखी झाली आहे, त्यांचे ज्येष्ठ नेते भाजपला सोडून जात आहेत आणि काँग्रेस पक्षाचे जे घेतले गेलेले नेते त्यांना उपरे उमेदवार म्हणून गोवेकर हिणवत आहेत। गोवेकर खूप नाराज झाले कारण त्यांना कळत नाही की कुणाला मतदान करायचंय, कुणालाही मतदान केलं तरी त्यांचा नेता असं म्हणता येत नाही ना भाजपचा ना काँग्रेसचा। आता जर निकाल लागला तर निकालानंतरही काही होऊ शकतं कारण गेल्या खेपेला बघा काय झालं, गेल्या खेपेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोव्यात आले आणि त्यांनी एका रात्रीत अक्षरशः किमया घडवली, अशी किमया घडवली की त्याच्यामुळे भाजपची सत्ता आली, त्यांनी धडाधड आमदार फोडले, एवढे आमदार फोडले की काँग्रेसचेही अर्धे आमदार फोडले आणि गोव्यामध्ये भाजपची सत्ता आली। त्या खेपेला काँग्रेसच्या उमेदवारांची आणि निवडून आलेल्या
उमेदवारांची संख्या जास्त होती. काँग्रेसकडे 17 होते तर भाजपकडे फक्त 13 आमदार निवडून आले होते, तरी पण भाजपची सत्ता आली. यामुळे आता गोव्याची निवडणूक इतकी रंगतदार झाली आहे की निकालानंतर देखील फोडाफोडी होणार आहेत. थोडक्यात काय सांगायचे, गोव्याचे राजकारण आणि गोव्याची निवडणूक म्हणजे फोडाफोडीचे राजकारण. हे आवडेल का सर्वसामान्य लोकांना? नाही आवडणार. मला तर नक्कीच नाही आवडणार. मला तर त्या गोव्याच्या निवडणुकीबाबत बोलायला किंवा लिहायला खूप कंटाळा आलाय. नक्कीच गोवेकरही या राजकारणाला कंटाळले असतील. कारण काय सांगता, जिथे जाती उमेदवारी, जिथे जाते सत्ता, जिथे जाते जातो पैसा, जिथे जाते प्रसिद्धी, तिथे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे उमेदवार फिरतायत, नेते फिरतायत. काय म्हणावं, ह्यालाच विकास म्हणायचा का? गोवेकरांना हेच अपेक्षित आहे का? धन्यवाद.